नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास झाडे. ही जागा आहे, ही जागा आमचे वडील जगरू नाईक त्यावेळेस त्यांनी इच्छा म्हणून, महाराजांनी इच्छा म्हणून आमची जागा निवड केलेली. त्यावेळेस अनेक लोकांनी जागा द्यायला तयार होते, पण त्यांनी सांगितलं की जगरू नाईकच्या शेतात महाराजांनी जागा द्यावा. आणि तेव्हापासून सतत पुण्यतिथी निमित्त या परिसरातील सर्व लोक सांगितलं की तू मंदिरामध्ये जाऊन माझे हे सेवन कर, अंगारा सेवन कर, त्यामुळे तुझं सगळं काही दुःख बरोबर त्यांनी सेवन केलं. आणि आज 25 वर्षापासून त्याचं कॅन्सरचं अंश राहिलेलं नाही आणि अनेक लोक दीक्षा घेतात आणि त्यांना मुलंबाळं होतात, अनेक आजारातून असे चांगले होतात. त्यासाठी ही परंपरा आणि 60-70 वर्षापासून जोपासलेली आणि परिसरातील लोक सुद्धा सवयशीने त्या पंक्तीसाठी मदत करतात आणि गावाने सुद्धा सगळं निष्ठेने वाहून चांगल्या भावाने मदत करतात आणि सर्व लोकांची जेवणाची वगैरे व्यवस्था करतो आणि परिसरातील सर्व लोक बिगर आमंत्रणाचे किंवा पत्रिकांना देता सगळे येऊन दर्शन घेतात आणि समाधान घरी येतात. आजपर्यंत इतिहास आहे, कधी किती पाऊस असेल ते त्या दिवशी पाऊस सुरू होतो आणि पूजा झाल्यानंतर आणखी थोडासा पाऊस पडतो. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.